गुड हेल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे की आपलं आयुष्यभर निरोगी राहण्याचे चार महत्वाचे नियम. या चार नियमांचं पालन जर तुम्ही केलं तर निश्चितपणे तुम्ही आजारी होणार नाहीत आणि निरंतर काळासाठी तुम्ही निरोगी राहाल. मग हे असे कोणते नियम आहेत की ज्या नियमांचं पालन करून आपण आपलं आरोग्य सुधारू शकता? आयुर्वेदामध्ये या चार नियमांना महत्वाचं स्थान आहे. मग हे चार नियम कोणते जाणून घेऊया. पहिला नियम आहे, जेवण झाल्यावर कधीच लगेच पाणी पिऊ नये. जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही. जेवण झाल्यावर आपला जठराग्नी कार्यान्वित होत असतो. अन्न पचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक प्रक्रिया चालू होते आणि त्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण होऊ शकते जर तुम्ही लगेच पाणी पिलं तर. यामुळे तुमचं अन्न पचत नाही, अन्न सडायला लागतं आणि पोटामध्ये गॅस निर्माण होणं, पोट गच्च होणं, पोटाचे वेगवेगळे विकार आजार उद्भवायला लागतात. म्हणून पहिला नियम आहे, जेवण झाल्यावर कधीच लगेच पाणी पिऊ नका. मग पाणी केव्हा प्यावं? 40 मिनिटं अगोदर जेवणाच्या आणि 30 मिनिटं जेवणानंतर पाणी प्यावं. जरच तुम्हाला खूपच तहान लागली असेल तर जेवणासोबत ताक, आपल्या फळांचा रस, ऊसाचा रस असे पेय घेऊ शकता. किंवा एक घोट जेवत असताना पाणी घेतलं तरी चालेल, परंतु पाणी जास्त प्रमाणात पिऊ नये. हा पहिला नियम, अत्यंत साधा आणि सोपा. या नियमांचं पालन केलं तर पोटाचे कुठलेच विकार होणार नाही. आपला दुसरा नियम आहे पाणी दुसरा नियम आहे आपला पाणी केव्हाही प्याल तरी घोट घोट करून प्या. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण चहा पितो, कॉफी पितो, त्या पद्धतीनं पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरामध्ये वात दोष निर्माण होत नाही. त्याचबरोबर आपल्या तोंडातली लाळ ही शरीरात जाते आणि पित्त शमवण्याची क्षमता या लाळेमध्ये आहे आणि म्हणून पाणी पित असताना घोट घोट करून प्यावं पाणी आणि ते पित असताना बसूनच पाणी प्यावं. यामुळे तुमच्या शरीरामध्ये वात दोष निर्माण होत नाही. हा दुसरा नियम अत्यंत फायद्याचा. या नियमांचं पालन केलात तर निश्चितपणे आपलं आजार होणार नाही. तिसरा नियम आहे, केव्हाही ताण लागली असेल तर पाणी हे नेहमी थंड घेऊ नये, सामान्य अवस्थेतलं प्यावं. थंड पाणी पिल्यामुळं आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो, कारण आपल्या शरीरातलं तापमान हे सामान्य असतं आणि ते अचानक जर कमी झालं, खालावलं, तर यामुळे आपल्या शरीरात वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. म्हणून केव्हाही ताण लागले असेल तर कधीही फ्रीजमधलं किंवा जास्त थंड असलेलं पाणी पिऊ नये. हा तिसरा नियम. आणि चौथा नियम महत्वाचा, साधा, तो आहे, आपल्या दिनचर्येची सुरुवात ही एक ग्लास पाण्याने सकाळी उठल्याबरोबर प्यावी. कारण सोन्यापेक्षाही महत्वाचं स्थान आपल्या सकाळच्या तोंडातल्या लाळेला आहे. आयुर्वेदामध्ये सकाळची लाळ ही सोन्यापेक्षाही महत्वाची मानली आहे. म्हणून जेव्हाही तुम्ही सुरुवात उठाल तेव्हा एक ग्लास पाण्याने सुरुवात करा. यामुळे तुमचा जठराग्नी कारणीत होईल, तुमचे मोठे आतडे साफ होतील आणि तुमच्या पोटांच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील आणि सकाळी तुमचं पोट साफ होईल पूर्णतः. तुम्हाला बद्धकोष्ठता होणार नाही, तुम्हाला पोट गच्च होणार नाही. आणि हे नियम साधे परंतु आयुष्यभर पुरणारे, जे की निरोगी राहण्यास मदत करणारे आहेत. यामुळे तुम्हाला जवळपास 108 प्रकारचे रोगांपासून सुटका होणार आहे. असे हे साधे नियम पाळून आपण आपलं आरोग्य सुधारू शकता. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.